इथे काही प्रकार घडले यात आम्हाला खूप दुःख आहे. तुम्ही लोक वेगळे करून तुमच्या प्रश्न मांडा. मी नक्की तुमच्या प्रश्नांचा प्रयत्न करीन. साहेब मला काही समजते. साहेब आमच्या क्लासिन शाळेत तोंडी केली आहे. आता तसे पण काय आम्हाला अत्यंत सामोरे लागले. साहेब काय कधी करा. साहेब काय कधी करा. आपण कसा अरे यांच्या तोंडी केले. साहेब आम्हाला इथे राहणं कठीण झाले आहे. पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. शिवाय इथले वातावरण देखील खूप प्रदूषित झाले आहे. या वातावरणात आमची मुले आघाडी पडू लागले आहे. काहीतरी करत आहे. हो मला तुमच्या विचार करतात. इथे जे काही प्रकार घडलं तो अयोग्य होता. आम्ही आणि अनेक संस्थांनी याचा विरोध केला. परंतु काही योग्य तोडगा काढता आला नाही. त्याबद्दल तुमच्याकडे देखील व्यक्त करतो. तुम्हाला आश्वासन देतो की तुमच्या राहण्याची सोय दुसऱ्या ठिकाणी केली जाईल आणि तुमच्या परिसरात काही झाड देखील लावली जातील. जितक्या प्रमाणात झाड तोडली त्यास अर्ध्या पटीची झाड लावण्याचा प्रस्ताव मी सरकारपुढे नक्कीच मांडेल. तुम्ही निश्चित राहा. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. चला राजकीय पक्षाने आम्हाला आज इथे जे काही आश्वासन दिले त्यासाठी मी त्यांचा आभार मानते. पण आमची नवीन सांगितलं आहे कोणत्याही व्यक्तीने विनाकारण झाड तोडू नये. कारण झाडावरची जी पान लागलेली असतात ती रात्र दिवस अन्नदानाची आठवण करतात. म्हणून आज आम्ही सर्व गावकरी मिळून अन्नदानाला साक्षी ठेवून इथे पूर्ण झाडे लावणार आहोत. धन्यवाद. तर चला आपण इथे पूर्ण झाडे लावूया. हो चला. आपण पाहतच आहोत कशा प्रकारे आदिवासी समाज जंगलाचे संवर्धन करताना दिसत आहे. ज्या प्रकारे मोहम्मद सैसम सांगितले की जर एखादा व्यक्ती झाड लावतो किंवा जमिनीत बी रोपतो त्या झाडाचा उपयोग पक्षी प्राणी किंवा मनुष्य यांना होतो हे झाड लावणाऱ्या माणसासाठी सत्य आहे. हे आपल्याला या नागपूरचा दूर पाहायला मिळत आहे. या लोकांकडे पाहून एक शिकवण मिळते की प्रत्येक नागरिकांनी जोपासना केली पाहिजे व प्रत्येकाने झाड लावले पाहिजे.